नमस्कार छोट्या दोस्तांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता चौथीच्या गणित मधील धडा दुसरा संख्या ज्ञान, पान नंबर 7 वरील संख्या ज्ञान धडा शिकूया. इयत्ता तिसरीमध्ये आपण तीन अंकी संख्येचं वाचन कसं करायचं, लेखन कसं करायचं, संख्या अक्षरात कशी लिहायची आणि संख्या अंकात कशी लिहायची, त्याचबरोबर क्रमाने येणारी पुढची संख्या, क्रमाने येणारी मागची संख्या हे शिकलो होतो. आता यावर्षी आपण चार अंकी संख्या शिकणार आहोत. या ठिकाणी चित्र पहा. या चित्रामध्ये हे जे चित्र आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे ह. ह म्हणजेच हजार. आता या संख्येचं लेखन 1000 असं करतात. 1000, एकक, दशक, शतक, हजार, चार अंकी संख्या ज्या आहेत त्या हजारामध्ये असतात आणि त्या संख्येचं वाचन 1000 असं करायचं. अशा प्रकारे हे चित्र पहा. या ठिकाणी चार ह ह ह ह म्हणजे 4000 दिसत आहेत. त्याचं लेखन 4000 घरामध्ये लिहायचे, शतकाच्या, दशकाच्या आणि एककाच्या घरामध्ये 000 लिहिले की झाले 4000. आता याच संख्येचं वाचन 4000 असं करतात. आता हे पुढचं चित्र पहा. दोन चित्रामध्ये ह ह, त्यानंतर त्रिकोणामध्ये द आणि पुढं दोन टिंब दिलेले आहेत, म्हणजेच 2000 आहेत आणि त्रिकोणामध्ये द लिहिलेलं आहे ते 1 दशक आहेत आणि जे 2 सुट्टे दिलेले आहेत ते एकक आहेत, म्हणजेच हजाराच्या घरात 2, दशकाच्या घरात 1 आणि एककाच्या घरामध्ये 2 जर लिहिले तर या ठिकाणी संख्या होईल 2, 0, 1 आणि 2, म्हणजेच 2012 असं त्याचं वाचन करायचं. आता हे पुढचं चित्र पहा. त्यामध्ये पहा 2 ह ह, त्यानंतर 2 श श असे चित्र आहेत आणि 3 सुट्टे टिंब दिलेले आहेत, म्हणजेच 2000 घरामध्ये, 2 शतकाच्या घरामध्ये आणि 3 सुट्टे म्हणजेच एककाच्या घरामध्ये लिहिले तर अशी संख्या तयार होईल 2, 2, 0 आणि 3. त्याचं वाचन करायचं 2000, 203 असं वाचायचं. आता हे चित्र बघा. एकच ह दिलेलं आहे आणि 1 द दिलेलं आहे, म्हणजेच 1000 घरामध्ये 1 लिहिला आणि दशकाच्या घरामध्ये 1 लिहिला आणि इतर ठिकाणी 0 लिहिले, म्हणजेच शतक आणि एककाच्या घरात. तर संख्या अशी लिहिली आपण 1010. त्याचं वाचन करायचं 1010. त्याचप्रमाणे पुढील चित्र बघा. या ठिकाणी चित्रामध्ये एकच ह आणि एकच टिंब म्हणजेच सुट्टा दिलेला आहे. मग ते लिहिताना 1000 घरामध्ये 1 लिहिला आणि सुट्टा एककाच्या घरामध्ये 1 लिहिला, 1001. वाचन त्याचं करायचं 1001. आता हे शेवटचं चित्र बघा. या ठिकाणी 2 ह चे चित्र आहेत, 3 श चे चित्र आहेत, दचं 1 आहे आणि सुट्टे 4 आहेत, म्हणजेच त्याचं लेखन करताना ह च्या घरामध्ये म्हणजे 1000 घरामध्ये 2, श म्हणजे शतकाच्या घरामध्ये 3, द म्हणजे दशकाच्या घरामध्ये 1 आणि ए सुट्टे एकक त्यामध्ये हे 4 टिंब आपण तिथं लिहू, म्हणजेच 2, 3, 1 आणि 4 या संख्येचं वाचन करायचं 2314. अशा प्रकारे आता हे पुढील प्रतीके पहा आणि त्यावरून त्यांची संख्या लिहा आणि वाचा. हे पहिल्या चित्रामध्ये बघा. या ठिकाणी ए कक, द दशक, श शतक आणि ह म्हणजे हजार असे हे प्रतीके आहेत. तर एककाच्या घरामध्ये 2, दशकाच्या घरामध्ये 1, शतकाच्या घरामध्ये 1 आणि 1000 घरामध्ये 2 आपण लिहू आणि अशी संख्या तयार झाली 2112, म्हणजे तिचं वाचन करायचं 2112. त्याचप्रमाणे आता हे चित्र पहा. या ठिकाणी
ए च्या घरामध्ये 4, द च्या घरामध्ये 3, श च्या घरामध्ये काहीच नाही आणि ह च्या घरामध्ये 2 आहेत। म्हणजेच संख्या कशी तयार झाली, 2 0 3 4। त्याचं वाचन करायचं 2034। त्याप्रमाणे हे चित्र बघा, आता ए च्या घरामध्ये 0, द च्या घरामध्ये 0, श च्या घरामध्ये 3 आहेत आणि ह च्या घरामध्ये 5 आहेत। संख्या कशी तयार झाली, 5 3 0 0। वाचन तिचं करायचं 5300। आता हे चौथं प्रतीक पहा, या ठिकाणी एकक, दशक आणि शतक यांच्यात घरात काहीच नाही, म्हणजे 0 0 0, आणि हजारच्या घरामध्ये आहेत 5, म्हणजेच 5 0 0 0। या संख्येचं वाचन करायचं 5000। आता हे पाचवं चित्र पहा, या चित्रामध्ये एककाच्या घरात 0, दशकाच्या घरात 2, शतकाच्या घरात 3 आणि हजाराच्या घरात 5 आहेत। म्हणजेच संख्या लिहिली आपण 5 3 2 0, तिचं वाचन करायचं 5320। आणि आता हे शेवटचं प्रतीक, शेवटचं पहा चित्र, या ठिकाणी एककाच्या घरात 3 आहेत, दशक आणि शतकाच्या घरात काहीच नाही, म्हणजेच 0 आणि हजाराच्या घरात आहेत 5। मग संख्या लिहिली आपण 5003, तिचं वाचन करायचं 5003। अशा प्रकारे आपण प्रतीकावरून, चित्रावरून संख्या लिहिल्या आणि तिचं वाचन केलं। आता पुढं आपण शिकणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये 5 अंकी संख्या, त्यांचं ओळख, त्यांचं लेखन आणि त्यांचं वाचन। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।